नमस्कार, सरदारच्या फूड सेक्शन मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण बघूयात विदर्भातील खास पारंपरिक सीझनल रेसिपी, ती म्हणजे ओल्या तुरीच्या दाण्यांचे कढीगोळे। पोळी, भाकरी किंवा भातावर खायला हे कढीगोळे अप्रतिम लागतात। चला तर मग बघूयात आता याची कृती। तुरीच्या दाण्यांचे कढीगोळे बनवण्याचं जे साहित्य आहे ते तीन टप्प्यांमध्ये बघूयात। त्यासाठी पहिल्या टप्प्यामध्ये आपण तुरीच्या दाण्यांचे गोळे बनवून घेऊ। गोळे बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे एक वाटी सोललेले ताजे तुरीचे दाणे, साधारण 2 ते 3 टीस्पून बेसन पीठ, हे आपल्याला आवश्यकतेनुसार लागेल तेवढंच घ्यायचं आहे बाइंडिंगसाठी फक्त, चवीनुसार हिरवी मिरची, थोडी बारीक कापलेली कोथिंबीर, थोडं तेल, चवीनुसार मीठ, 3 ते 4 लसूण पाकळ्या, 1/2 टीस्पून जिरे आणि 1/2 टीस्पून दाणे। सर्वप्रथम कढईमध्ये हिरवी मिरची घालूया, थोडं तेल आणि ही थोडी भाजून घेऊ। हे बघा, हिरवी मिरची थोडी भाजून झाली। आता यामध्ये जिरे घालूया, धणे, लसूण सुद्धा घालू आणि हे ओले तुरीचे दाणे घालूया। मध्यम गॅसवर फक्त 1 ते 2 मिनिटांसाठी आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे। लक्षात ठेवायचं आहे खूप भाजू नका, नाहीतर हे दाणे खूप कोरडे होऊन जातील आणि आपल्याला याचे गोळे बनवता येणार नाही। जस्ट वरचेवर थोडासा कच्चेपणा कमी होईल एवढेच आपल्याला हे भाजायचे आहे। हे बघा, हे दाणे थोडे भाजून झाले। आता आपण गॅस बंद करूया। इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेले तुरीचे दाणे, मिरची आणि लसूण आपल्याला काढून घ्यायचं आहे। यातच कोथिंबीर घालूया, यापैकी 1/2 कोथिंबीर घाला, चवीनुसार मीठ आणि पाणी न घालता मिक्सरला आपल्याला हे बारीक वाटून घ्यायचं आहे। हे बघा, हे वाटून झालं, अगदी फाईन पेस्ट नाही पण खूप ओबडधोबड सुद्धा नाही। आता हे एका भांड्यामध्ये काढून घेऊया। मी हे या भांड्यामध्ये काढून घेतलं। आता यामध्ये फक्त बाइंडिंग पुरतच आपल्याला बेसन पीठ घालायचं आहे, खूप बेसन पीठ घालू नका, हे गोळे कडक होतील। मिक्स करूया। आपण दाणे भाजून घेतल्यामुळे हे ऑलरेडी थोडं कोरडं होतं, त्यामुळे फार बेसन पीठ यामध्ये लागत नाही। तुम्ही बघू शकता मला इथे साधारण 1 ते 1.5 टीस्पूनच बेसन पीठ लागलं आहे। हे बघा, हे व्यवस्थित मिक्स झालं। आता अगदी हलक्या हाताने छोट्या छोट्या आकाराचे गोळे आपल्याला याचे बनवून घ्यायचे आहे। खूप घट्ट दाबू नका, गोळे अगदी डेन्स होतील। हलक्या हातानेच हे तयार करा। या ठिकाणी सर्व गोळे बनवून तयार। आता कढी बनवून घेऊ, त्यासाठी काय साहित्य लागते ते बघूया। त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण कढी बनवणार आहोत। कढीसाठी आपल्याला लागणार आहे 1/2 वाटी आंबट दही, साधारण 1 टेबलस्पून बेसन पीठ, 3 ते 4 लसूण पाकळ्या, 1/2 इंच आल्याचा तुकडा, 1 हिरवी मिरची, 1 टीस्पून तेल, चवीनुसार मीठ, चिमूटभर जिरे, चिमूटभर हळद आणि चिमूटभर मोहरी। सर्वप्रथम मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये लसूण, आलं आणि हिरवी मिरची घालूया, बेसन पीठ आणि हे मिक्सरला बारीक करून घेऊ। हे व्यवस्थित बारीक झालं। आता यामध्ये दही घालूया। आणि पुन्हा एक वेळा मिक्सरमध्ये हे नीटसं मिक्स करून घेऊ। दही, बेसन, हिरवी मिरची अगदी व्यवस्थित मिक्स झालं, बारीक झालं, याची फाईन पेस्ट तयार झाली आहे। आता आपण हे एका भांड्यामध्ये काढून घेऊ। यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालून याची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करून घेऊ। हे बघा, ह्याची कन्सिस्टन्सी किंचित पातळ ठेवा, कारण ह्यामध्ये आपल्याला गोळे शिजवायचे आहे आणि गोळे शिजत असताना हे आणखी थोडं घट्ट होतं। यामध्ये मीठ सुद्धा घालूया, ढवळून घेऊ।
इथे मोठ्या कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी घालूया, जिरे, हळद घालूया, दही आणि बेसनचं हे मिश्रण घालू आणि मध्यम गॅसवर याला उकळी येईपर्यंत आपल्याला हे ढवळत राहायचं आहे. कढीला उकळी येईपर्यंत ती नेहमी करता ढवळावी, नाहीतर बेसन पिठाच्या गाठी होऊन ती कढी फाटल्यासारखी होते. हे बघा, कढीला अगदी व्यवस्थित उकळी आली. आता यामध्ये हे तुरीच्या दाण्यांचे गोळे घालूया. लक्षात ठेवायचं आहे की नेहमी करता कढीला उकळी आल्यानंतरच गोळे घाला. तुम्ही जर हे गोळे घालायची घाई केली तर ते यामध्ये विरघळतात, फुटतात, त्यामुळे ही महत्वाची स्टेप आहे. इथे घाई करू नका आणि गॅसची फ्लेम मध्यम ठेवा. गोळे घातल्या घातल्या लगेचच त्याला डिस्टर्ब करू नका, ते फुटतात. गोळे घातल्यानंतर साधारण 2 ते 3 मिनिटांनंतर आपण अगदी हलक्या हाताने हे ढवळून घेऊ. हे बघा, गोळे मस्त फुलले आहे. साईड टर्न करून घेऊया आणि या कढीमध्येच साधारण 4 ते 5 मिनिटांसाठी आपल्याला हे गोळे व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहे. हे बघा, हे कढी गोळे अगदी व्यवस्थित शिजले. आता आपण गॅस बंद करूया. त्यानंतर तडका किंवा फोडणीसाठी आपल्याला लागणार आहे 1 ते 1.5 टेबलस्पून तेल, थोडी बारीक कापलेली कोथिंबीर, 1-2 जाड हिरव्या मिरची, ह्याचे मोठे मोठे काप करून घ्या, 2 ते 3 सुक्या लाल मिरची, अगदी चिमूटभर मोहरी, चिमूटभर जिरे, चिमूटभर हळद आणि चिमूटभर हिंग. जिरे, मोहरी आणि हळद आपण ऑलरेडी यामध्ये घातली आहे, पण फोडणीला सुद्धा थोडी घाला, अप्रतिम टेस्ट येते. आणि 6 ते 7 कढीलिंबाची पानं. तडका हा टोटली ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप केला तरीही चालेल, पण तडका घातल्यामुळे ह्याची चव खूप वाढते. आणि तुम्हाला तडका जर घालायचा नसेल तर तुम्ही कढीलिंबाची पानं ही कढीला फोडणी घालतानाच त्यामध्ये घाला. इथे तडका पॅनमध्ये फोडणीसाठी मी तेल गरम करायला ठेवलं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी घालूया, जिरे, हिरवी मिरची, सुक्या लाल मिरची घालूया, हिंग, हळद. गॅस बंद करूया आणि ह्या गरम तेलामध्येच कढीलिंबाची पानं घालू. थोडा बारीक कापलेला कोथिंबीर. हे बघा, गॅस बंद असला तरी ह्या गरम तेलामध्ये हे व्यवस्थित तळल्या जातं. तयार कढी गोळ्यांवर हा तडका घालूया. तडक्यामधील ह्या मिरची खायला खूप मस्त लागतात, हलक्या हाताने मिक्स करा. गरमागरम आणि चविष्ट असे ओल्या तुरीच्या दाण्यांचे कढी गोळे तयार. हे तुम्ही गरमागरम पोळीसोबत किंवा भाकरी बरोबर खा, किंवा वाफाळलेल्या भातावर घेऊन खायला सुद्धा अप्रतिम लागतात. तुम्ही नक्की करून बघा. आणि तुम्हाला जर माझी याची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका. माझ्या चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा. अशीच एक छानसी रेसिपी घेऊन भेटूया स्वराज आर्टच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत चविनी खा आणि निरोगी राहा.